कालची जी आमची ऑर्डर आहे ती एवढी स्पष्ट ऑर्डर आहे सारंग कोतवाल साहेबांची की याच्यानंतर तडीपार करताना 10 वेळा विचार करावा लागेल यांना. म्हणजे कोर्ट सारंग कोतवाल साहेब हसत होते बोलताना की हे काय गुन्हे आहेत, तुम्ही लिहिताना 1 वर्ष लिहिता नंतर त्याच्या बाजूला 2 करून टाकता, ते म्हणाले का मस्करी आहे काही नोटीस, म्हणजे हसण्यावरही घेतलं त्यांनी आणि सरकारची पुढी आभरी काढून घेतली. त्याच्यात राजकीय सुडापुटी द्वेषापुटी पोलिसांचा वापर करू नका. झालेली आहे त्यामुळे कंत्राटी भरतीवरती बोलणाऱ्यांना कुठेतरी लाज वाटली वाटायला हवी असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आमच्या काळात जर सुरू झाली असेल तर तात्काळ आपण सर्व कंत्राटी कामगारांना सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश करावा आणि त्यांना परमनंट करून टाकावं. आमची हीच मागणी आहे की कंत्राटी कामगार सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा निमसरकारी कार्यालयांमध्ये नसावेच. कॉन्ट्रॅक्च्युअल लेबरच्या विरोधातच आहे आम्ही. कॉन्ट्रॅक्ट हे शोषण आहे आणि त्यामुळे जर ठीक आहे आम्ही केलं असेल ना काढा त्यांना परमनंट करा, घ्या त्यांचे आशीर्वाद. तुम्ही त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आम्ही चुकलो असलो म्हणून चूक कबूल करणार नाही असं काय आमचं हे नाही. आम्ही चुकलो चूक सुधारा, तुमचीही चूक सुधारा आमचीही चूक सुधारा, पण महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीचं तर भलं करा. आणि एवढी मोठी चुकी असेल तर आम्ही महाराष्ट्राची माफी मागायला पण कमी करणार नाही. पण कॉन्ट्रॅक्ट लेबरवरती पूर्ण सरकारी कर्मचारी हे महाराष्ट्राच्या तरुणांवरती अन्यायच आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही. सरकारने केलेलं पाप आमच्या माथ्यावर मारू नका. पाप केलं 9 एजन्सीज तुम्ही लावल्या, 77,000 नोकऱ्या देतो तुम्ही सांगितल्यात, त्या 9 कंपन्यांमधल्या 7 कंपन्या फ्रॉड होत्या, त्याच्यातल्या 7 कंपन्या ह्या कुठल्या तरी परक्याच राज्यातल्या होत्या. आता त्याच्यात खूप आहे काढण्याचं, त्याच्यात ते मला जायचं नाही आहे. पण एक दुसऱ्याच्या माथ्यावर मारण्यापेक्षा आम्ही महाराष्ट्रात ह्याच्यापुढे कंत्राटी भरती होऊ देणार नाही आणि कुठल्याही सरकार कधीही आलं तरी त्यांनाही करता येणार नाही अशी व्यवस्था करू असं सांगून टाका. विषय संपला. आंदोलन सुरू केले त्यामुळे कुठेतरी वेटीस धरते सरकारला असं त्यांचं म्हणणं. वेटीस धरताय सरकारला प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही अग्निवीर घेतलेत मिलिटरीमध्ये, एक अग्निवीर पूंछमध्ये मेला म्हणजे शूटआउटमध्ये त्याचं निधन झालं, त्याचं प्रेत उचलायला मिलिटरी गेली नाही, त्याचं हॉस्पिटलमध्ये ज्या ठेवलं होतं तिथे मिलिटरीचा अधिकारी मिलिटरीचा डॉक्टर नाही, ते मिलिटरीचं हॉस्पिटल नाही, त्याच्या आईवडिलांनी प्रायव्हेट ह्याच्यातनं ती बॉडी आणली आणि स्वतः त्याचं अंत्यसंस्कार केले, त्याला जो गार्ड ऑफ ऑनर मिळायला पाहिजे होता मिलिटरीचा तो मिळाला नाही. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये हे हाल होतात. उद्या कॉन्ट्रॅक्ट पद्धत सुरू झाली तर ग्रॅच्युटी नाही, पेन्शन नाही, सिक लीव नाही, रजा नाही, हे सगळं तरुण पोरांना किंवा यांना समजत नाही की ह्याच्यातले तोटे काय काय काय. पटकन आम्हाला नोकरी मिळाली याचे ते खुश होतात, उद्या रिटायर झाल्यानंतर काय करायचं, की एखादा महिना आजारी पडला तर काय करायचं, पगार मिळणार आहे नाही मिळणार, सिक लीव मिळणार आहे नाही मिळणार, पेड लीव मिळणार आहे नाही मिळणार, कॅज्युअल लीव मिळणार आहे नाही मिळणार. परमनंट कामगाराला एक अर्थ असतो, त्याच्या जीवनात स्थैर्य असतं. उद्या लग्न करताना पण बायकोला आश्वासित करता येतं की माझी कायमस्वरूपी नोकरी आहे, आता काय सांगणार, मला उद्याही काढू शकतात. कंत्राटी पद्धत सरकारी कामगारांमध्ये चुकीचं आहे. सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीची जाणीवच नसणार कॉन्ट्रॅक्टरला, कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना. फायली अशाही गाळ होतात, नंतर तर म्हणजे मंत्रालयच गाळ करून टाकतील. नोटीसची मागणी सर्व करतात. माझं म्हणणं त्याचं नॉर्को टेस्ट करावीच. ड्रग्जला पाठीमागे घालणारा कोणी महाभाग महाराष्ट्रात नाही आहे, नॉर्को टेस्ट कराच. कवटे या संपूर्ण प्रकरणामध्ये कोण तू पकडला कधी गेला, काल पकडली गेला ना, त्याला विचारा ना काय काय पोलीस कोठडीत आहे ना. एरवी तर तुम्ही सगळ्यांकडनं वधवून घेत आहे, तडीपारीच्या कुठे कुठे नोटीस देतात तेव्हा कुठे कुठे साक्षीदार पण घेऊन येतात. कारण आमच्या एका प्रकरणात कोर्टाने विचारलं सुद्धा हे कुठले साक्षीदार आहेत तुमचे, फळ विक्रेत्याकडनं फळ उचलणे हा गुन्हा झाला, कपडेवाल्याकडनं कपडे घेऊन येतात गुन्हा झाला,
कारण कोर्टाने हजेरी काढली एका तडीपाराच्या केसमध्ये आणि डायरेक्ट डीसीपीचा आणि कोकण आयुक्ताचा आदेश रद्दबद्दल ठरवलाय टाकून दिला बाजूला की काय आहे कसे काय तुम्ही लोकांना तडीपार करता अशा पद्धतीने तो शासन चाललंय म्हणजे क्राईम टाकण्यासाठी काय गुन्हा काय तर हा फळ विक्रेत्यांकडनं फळ उचलतो असं एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला येऊन सांगितलं आहे नाव गुप्त आहे हा कपडे बाजारात जातो आणि कपडे घेऊन येतो काय बोलायचं या अधिकाऱ्यांना हे आय पी एस अधिकारी आणि ते या असल्या नोटीस बनवत आहेत मात्र जवळांनी म्हणतात की कोण बी असं काय गैर काय मला या वादात पडायचं नाही तो दोघांनी सोडवावं माझं काय मी मराठ्यांना आरक्षण मिळावं या बाजूने त्याच्यामुळे मला नारायण राणे काय मिळाले जरांगे काय मिळाले याच्यात माझा काहीही इंटरेस्ट नाही गरीब मराठ्याला तो अल्पभूतारक झालेला आहे जो आज मेहनत करून पैसे कमवतोय मेहनत म्हणजे घाम गाळून पैसे मिळवून कमवतोय याची घरची परिस्थिती बिकट झालेली आहे अशा मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचा मी आहे पहिल्यापासून आहे आणि त्याच्यावरती उपायही सांगितलेला आहे की ज्याप्रमाणे दिल्लीचा कायदा लोकसभेमध्ये जाऊन तुम्ही बदलून घेतला ज्याप्रमाणे तुम्ही सुप्रीम कोर्टाने दिलेला इलेक्शन कमिशन कसं बनवावं तो कायदा तुम्ही बदलला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला बाहेर काढलं त्या कमिटीने 16% आरक्षण तुम्ही लोकसभेत घेऊन जा 280 आमदारांना एकत्र लोकसभेच्या दारावर घेऊन जा आम्ही महाराष्ट्राच्या वतीने मोदी साहेबांच्या पाया पडून त्यांना निवेदन देऊ की बाबा आमच्या मराठा समाजाला जे अत्यंत गरीब आहेत त्यांना 16% आरक्षण द्या जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कायदे बदलता तर हा कायदा बदलायला काय हरकत आहे तुम्हाला द्यायचंच आहे ना आरक्षण सगळं मिळून देऊन टाकू सर सुषमा अंधारे या स्पष्टवक्त्या आहेत आणि मला त्यांना धमक्या बिमक्या आल्या तर सुषमा ताईंना मी अनेक वर्ष ओळखतो चळवळीतली बाई आहे ती काही घाबरणार बिबरणार त्यांच्या धमक्यांना पण एका बाईला अशा धमक्या देत असतील तर ती महाराष्ट्राची लाज जाते एक बाई लढत असताना जर तिला पुरुष फोन करून धमक्या देत असतील तर जिजाऊंच्या लेकांचं संरक्षण करणं हे महाराष्ट्राचं काम आहे महाराष्ट्र सरकारचं काम आहे ते सरकार एकीकडे राज्य सरकारकडनं मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचं आश्वासन दिलं जातंय तर दुसरीकडे भाजपचेच नेते नारायण राणे मराठा समाज आणि कुणबी समाज वेगवेगळा असल्याचा दावा करून थेट आश्वासनावरती वादामध्ये मला काय करायचंय ही बायको त्याची का ती बायको त्याची मला काय घेणं देणं आहे दोघं ठरवतील ना सर महाविकास आघाडीचे ठाण्याचे जे पदाधिकारी आहे त्यांनी टोल नाक्या संदर्भात आणि वाहतूक कोंडी संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती कसं बघताय या प्रश्न जटिल आहे हा प्रश्न सर्व ठाणेकरांना सतावतोय घरी पोचायला लोकांना एक एक तास लागतोय सगळीकडे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झालाय कोरबंद रोडला झालाय तुम्ही नको तिथे डिवायडर घालून ठेवले डिवायडरचे टर्न तुम्ही बदललेले आहेत कोणतरी बाबा येतो आणि सांगतो की कुठे टर्न असावा आणि कुठे नसावा आणि हा रस्ता सरळ असावा हा टर्न इथे जाताच कामा नये आता त्या बाबाच्या सांगण्यावर जर तुम्ही रस्ते बनवायला लागले तर मग बाबाच्या हवाले अख्ख्या ठाणे महानगरपालिका आणि सरकार पण करून टाका ना भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस आवडतात याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा तसं जर बीजेपीच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल दबल्या आवाजात का होईना जर ते देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत असेल तर मी त्यांचं अभिनंदनच केलं आपला नेता मोठा आहे ते म्हणून तर आपण त्या नेत्याच्या मागे जातो आपला नेता आपलं नेतृत्व करू शकतो म्हणून तर आपण जातो तर बीजेपीच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये आपलं नेतृत्व करू शकतात तर ते बोललेलं काहीही चुकीचं किसन नगर नगर वागळे इस्टेटला हजुरी हजुरी या ठिकाणी आणि येत्या 3 वर्षात ते घर भेटतील असं आश्वासन दिलंय मुख्यमंत्र्यांनी राजकारणाची सर्वात खालची पातळी गाठली जाते काय वाटेल ते केलं जाते त्यामुळे याच्यावरती न बोललेलं बरं लोक बघतायत आणि लोक उत्तर देत करत नाही कधी जे घडते ते घडते लोक समजून घेत आहेत तुम्हाला टीव्हीवाल्यांनाही समजत आहे की कुठली हेडलाईन कशी बदलते कुठली बातमी कशी खाली जाते त्याच्यावरती माझं कशाला उत्तर मागतात सर नवरात्र उत्सव आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट